मस्त वेदर आहे ना, कमी वेळा असं वेदर असतं संध्याकाळी. कसे आहात, बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर मी आज व्लॉग भरपूर लेट स्टार्ट करते आणि त्याचं कारण म्हणजे की सकाळपासून माझं आज किचनचं डीप क्लिनिंग चालू आहे आणि ह्याच्या आधी एकदा मी डीप क्लिनिंगचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे. तुम्ही अजूनपर्यंत चेक केला नसेल तो तर नक्की जाऊन बघा. म्हणून मग मी आजच्या व्हिडिओमध्ये ते सकाळपासूनचं जे डीप क्लिनिंगचं रुटीन आहे माझं ते काही शेअर केलं नाही आणि म्हणलं की नंतर सगळं झाल्यानंतरच आता व्हिडिओ स्टार्ट करूया. पण अजूनही माझा डीप क्लिनिंग मधला एक पार्ट राहिलेला आहे, तो म्हणजे या गॅसच्या खाली जो मी पेपर टाकते म्हणजे काय म्हणायचं त्याला अल्युमिनियम फॉइल, तर ती चेंज करून घ्यायची आहे मला. तर आता ते पण करून घेणारच आहे. पण काय होतं की सारखं काही ना काही कुकिंग केलं जातं आणि गॅस स्टोव्ह चालू केला जातो मग शेगडी गरम असते, तर मग नंतर करू असं थोडस होतं. तर सकाळपासून तेच झालं, पहिले चहा बनवला, मग ब्रेकफास्ट, मग सियानाचं काहीतरी छोटा मोठा टिफिन होता तो बनवला, त्याच्यानंतर चेतनचा डब्बा, असं सगळं करता करता म्हणलं की आता गॅस शेगडी ती थंड झाली की त्याच्यानंतरच मग चेंज करूया. तर आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आणि आता गॅस शेगडी पण थंड झालेली आहे, तर आता मी चेंज करून घेणार. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती म्हणजे आज अमेझॉनवरनं दोन पॅकेजेस येणार आहेत. तर दोन तीन दिवसांपूर्वी आम्ही ऑर्डर केल्या होत्या गोष्टी, तर आज ते येणार आहेत. एक पॅकेज माझ्यासाठी आहे आणि एक पॅकेज आहे ते जनरल घरासाठी आहे. तर ते दोन्ही पण गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार की काय आहे ते. पण आत्ता तरी दाखवतंय मोबाईलमध्ये की इट्स आउट फॉर डिलिव्हरी, तर कधी पण येऊ शकतं आणि जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर आता पटकन मी माझं काम करून घेते. माझं हे सगळं क्लीन करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता आणि किती चकाचक दिसतंय, मस्त दिसतंय ना. असा गॅस बघायला खूप छान वाटतो पण तसा भरपूर दिवस राहतच नाही. भरपूर दिवस काय, दोन दिवस पण राहत नाही, काही ना काही सांडतं, काही ना काही होतं. बट एनिवेज माझं आता ते पण झालेलं आहे. सो सगळं किचन जे आहे ते डीप क्लीन करून झालेलं आहे आणि आता शौर्य इथे खेळतं आणि मला आईस्क्रीम आणून देतो. हो ना, कुठे आईस्क्रीम? तू सगळ्यांना दे आईस्क्रीम, सगळ्यांना दे आईस्क्रीम. तर येस, आता आम्ही जेवण वगैरे करून घेणार कारण की तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 12:56 म्हणजे एकच वाजलेला आहे दुपारचा. तर आता लंच टाइम झालेला आहे, लंच करून घेणार. पण तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे की खूपदा मला मेसेजेस येतात, कमेंट्स येतात की ताई तू रोज व्लॉग अपलोड करत जा. म्हणजे आता सध्या मी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 व्लॉग अपलोड करते, म्हणजे रोज आपला व्लॉग येतो फक्त सॅटर्डे संडे सोडून. तर खूपदा मला सगळे जण मेसेज करतात की सॅटर्डे संडे आम्ही तुझे व्लॉग्स मिस करतो, तर तू तेव्हा पण व्लॉग्स शूट कर आणि अपलोड कर. पण मला त्या सगळ्यांना हेच सांगायचंय की कसं आहे की हे सगळं होल अँड सोल चॅनल जे आहे ते फक्त मी हँडल करते. म्हणजे फिल्मिंग सुद्धा मी करते, एडिटिंग सुद्धा मीच करते, कन्सेप्ट सुद्धा म्हणजे मीच ठरवत असते. त्याच्यानंतर नवीन नवीन काय कॉन्टेंट कसं करता येईल, काय करता येईल, ह्याचं प्लॅनिंग पण मीच करत असते. तर हे सगळे जे रोल्स आहेत ते मी एकटीच करत असते, त्यामुळे एकत्र सगळ्या गोष्टी मला करणं पॉसिबल होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा मी फिल्मिंग करत असते तेव्हा मला एडिटिंग करता येत नाही आणि जेव्हा मी एडिटिंगला बसलेली असते त्यावेळेस मला फिल्मिंग करणं पॉसिबल होत नाही. सो दिवसातले 24 तास असतात ते बरोबर मला ठरवून सगळी कामं करावी लागतात, जेणेकरून इक्वली सगळीकडे लक्ष देता येईल आणि व्यवस्थित कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल, तुम्हाला व्हिडिओज नवीन नवीन देता येतील. तर सध्या तरी माझे व्हिडिओ सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 येतील. सॅटर्डे संडे थोडस मी ब्रेक घेते, ऍक्च्युली ब्रेक पण म्हणता येणार नाही कारण की ते दोन दिवस मी फिल्म करतच असते, फक्त एडिटिंगला मी एक दिवस सुट्टी घेते. तर एवढं माझं बिझी शेड्यूल आहे, तर सध्या तरी मला सॅटर्डे संडे व्लॉग्स अपलोड करायला जमणार नाही. आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 नक्की आपले व्लॉग्स येणार आणि मध्ये मध्ये लाईव्ह सेशन सुद्धा मी घेतच असते, तर ते सुद्धा होत राहतील.
तर आताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि मी जस्ट बघितलं मोबाईल मध्ये माझ्या नोटिफिकेशन आलं कि बाहेर पॅकेज आलेलं आहे. तर आता बाहेर जाऊन बघते की केवढं मोठं पॅकेज आहे आणि मला आतमध्ये घेता येते का बघते. जर मला घेता आलं तर घेईन, नाहीतर मग चेतन आल्यावर त्यांनाच सांगावं लागेल. तर लेट्स सी पॅकेज आलंय का. ये शौर्य लुक, पॅकेज आलंय बघ, पॅकेज आलंय. उचल शौर्य, उचल. कस करायचं? नो हा, बघू शकता की इथे पॅकेज आलेलं आहे पण मला ते काही आत घेऊन जाता येत नाहीये, खूप जास्त हेवी आहे. तर मला वाटलंच होत की हेवी असणार आणि मला उचलता येणार नाही, बट म्हणलं की ट्राय करून बघूया, जर उचलता आलं तर आलं म्हणून. पण आता चेतन घरी जेव्हा येतील तेव्हा चेतनच आतमध्ये घेऊन येतील. आणि अजून एक पण पॅकेज येणार आहे, ते येईल थोड्याच वेळात. पण हे तर खूप जास्त जड आहे, मला तर काही शक्य नाहीये. सो आता इथेच राहू देणार आणि मग चेतन आले की आत आणतील. मजा करतो रे. नाही शौर्य, डॅडी म्हण, डॅडी डॅडी. गुड जॉब असं म्हणायचं. तर एनिवे चेतन घरी आलेले आहेत आणि मी चेतनला म्हटलं की पॅकेज माझ्याच्याने तरी काय घरी आलं नाही. तुम्हाला बघा, म्हणजे तुम्हाला येईलच ऑफकोर्स, तुम्ही घेऊन या. अम्ब्रेला असं जड आहे कारण हे असं सटकत आहे हातातून. मग कसं घेऊन येणार? असं आडवं पकडावं लागेल शौर्य. चला असं घ्यावं. या या या, आतमध्ये या दोघ जण. सिया ना शौर्य, मध्ये मध्ये नका करू. चला. हे चेतनच्या कामाची वस्तू आहे म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती एवढी स्माईल आहे ना. खूप मोठी छतली आहे जरा. आणि जो आपला तो टब होता ना मुलांचा, तो पूर्ण त्याच्यातली हवा काढून टाकली आहे, पाणी काढून टाकलंय, वाळलाय. आता परत घडी घालून बॉक्स मध्ये घालून गराज मध्ये ठेवून टाकायचं. इकडे सियाना पण आली आहे स्कूल मधन. हो ना सियो, सेकंड हाय कर. दमली आहेस का आज? तर ही जी सगळी शॉपिंग आहे ती 4th of July दरम्यान केली होती. मी तुम्हाला मागच्या एका व्लॉग मध्ये सांगितलं होतं की इथे जेव्हा 4th of July असतं, म्हणजे ह्यांचा स्वातंत्र्य दिन, त्या दरम्यान भरपूर सारे सेल असतात दुकानांमध्ये वगैरे. तर त्यावेळेस ऑनलाईन आम्हाला खूप छान डिस्काउंट मिळालं या छत्रीवरती. तर आता कसली छत्री आहे काय आहे ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. बट त्यामुळं मग ऑर्डर केल्या होत्या वस्तू, कारण की छान डिस्काउंट मिळाला. ऑलमोस्ट 50-60% असा डिस्काउंट असतो, म्हणजे अप टू असतो. तर त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू ऑर्डर केलेल्या. आणि माझा अजून एक पॅकेज पण आहे, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मला काही सामान विकत घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी पण मी वाट बघत होते की कधी एकदा सेल चालू होतोय आणि ते घेऊन येता येईल म्हणजे. तर आता आम्ही संध्याकाळी चेतनचं हे सगळं लावून झालं की थोडंसं बाहेर जाऊ आणि सेलमध्ये ती पण शॉपिंग करू. तर ते पण तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पण आता मस्त वेदर आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान वेदर आहे. आणि इथे खाली ग्राउंड आहे ना, तर ग्राउंडवर कायम लहान मुलं खेळायला आलेली असतात, किंवा काही काही लोक त्यांचे पेट्स म्हणजे डॉग्स वगैरे असतात त्यांना पण घेऊन येतात एरोप्लेन चालते. तर हेलिकॉप्टर चाललंय, तर शौर्य ओरडून ओरडून सांगतोय की हेलिकॉप्टर बघ भरपूर मोठे आहे चेतन ना. तर ही अम्ब्रेला आम्ही ऑर्डर केली आणि तुम्ही बघू शकता की केवढी मोठी आहे, म्हणजे उन्हामध्ये पण इथे छान बसता येईल म्हणून ही अम्ब्रेला ऑर्डर केली. काय झालंय की इकडून खूप जास्त वारं येतं, कारण की इकडे पॅसिफिक ओशनचं वारं येतं इकडे, आणि त्यामुळं काय होतंय की छत्री इम्बॅलन्स होती आणि खूप जास्त हलती आहे, त्यामुळं ओपन ठेवायला म्हणजे भीतीच वाटते नाही का चेतन? खूपच हलती आहे तेच. पण तशी तर खूप मोठी छत्री आहे आणि एकदम आरामात इथे खाली बसू शकतो, सावली पण पडू शकते. पण आत्ता नेमकी आत्ता सावली पडत नाहीये,
कारण की सनसेटची वेळ आहे तर सूर्य ह्या बाजूला आहे तर पूर्ण सोफ्यावरती हे येत आहे. पण तसं तर चेतन आपण जर का इथे असं ते परगोला वगैरे लावलं समजा शेड बांधली वगैरे तर तरी सुद्धा इथे सावली येणारच नाही. सूर्याचा अँगल खाली गेला की ऊन येणारच म्हणजे कुठल्याही कंडिशन मध्ये ऊन तर येणारच आहे. पण इथे मला वाटते की आपण जर का वेट ऍड केलं समजा तर दुसरी गोष्ट आहे की वारं आणि वजनामुळे काय होत आहे मी जर इथून पाय सोडला तर ही छत्री अशी खाली जातीये तर इथे काहीतरी वजन ठेवावं लागेल त्याचं ते सेपरेट येतं ते घ्यावं लागेल. तर मिळाली तर आम्हाला सेल मध्ये म्हणून आम्ही लगेच घेतली पण माहिती नाही हे वर्क होईल का नाही ते तर बघूया मग आता हे ठेवायची का नाही ते विचार करावा लागेल. आता सध्या तरी चेतन ते बंद करूनच ठेवा कारण किती वेळ उभं चेतनचा पुतळा झालाय का. तर एनिवेज ते चेतन आता ते बंद करून ठेवतील. माझं दुसरं पॅकेज पण आलेलं आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि चेतन आपल्याला जायचं पण आहे ना बाहेर तर ते बंद करून ठेवा चेंज करा मी पण चेंज करते मग लगेच आपण निघूया ठीक आहे. तर मी जसं तुम्हाला म्हणलं की माझा अजून एक पॅकेज आलेला आहे तर ते पॅकेज हे आहे आणि ह्याच्यावरती अमेझॉनची बॅग होती पण मी ती आता काढून टाकलेली आहे कारण की त्याच्यावरती आमचा ऍड्रेस वगैरे होता सो सेफ्टी रिझन साठी मी म्हणलं की ते काढूनच टाकावं. आणि त्याच्यानंतर मी हे चप्पल ट्राय पण करून बघितले कारण की मला हे बघायचं होतं की मला येत आहेत का. जर येत असतील तरच मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते कारण की ऑनलाईन ऑर्डर केलेत त्यामुळं. तर मी सांगूनच टाकलं आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे ते. तर ह्याच्यामध्ये ऑफकोर्स सॅन्डल्स आहेत तर हे असे मी नवीन सॅन्डल्स घेतलेले आहेत. तर किती छान सॅन्डल आहेत हे आणि आजकाल या सॅन्डलची खूप जास्त फॅशन आहे आणि ह्याला बॉक्स हील्स आहेत म्हणजे मुलांना घेऊन वगैरे आपण कुठे जाणार असलो तर खूप सोपं जातं बॉक्स हील्स मध्ये म्हणजे हील्स घालायची हाऊस पण कम्प्लीट होते प्लस कम्फर्ट पण मिळतो म्हणजे कम्फर्टेबल असत खूप जास्त. आणि इथे पुढे जे आहेत हे ब्रेडेड बेल्ट्स आहेत तर आजकाल ह्याची खूप जास्त फॅशन आहे. पण मी खूप जास्त युनिक कलर चूज केलेला आहे. जनरली आपण ब्लॅक ब्राऊन असे कलर्स चूज करतो पण म्हणलं यावेळेस काहीतरी डिफरंट म्हणून मग हे पावडर ब्लू कलरचे सॅन्डल्स चूज केलेत. आणि तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. आणि शौर्याची बडबड तर तुम्हाला इथे ऐकू आलेलीच असणार कारण की कॉन्स्टंटली त्याची बडबड चालू आहे. जेव्हा मी बोलत असते तेव्हा त्यालाही बोलायचं असतं. तर अशी ही माझी आजची छोटीशी शॉपिंग शूजची. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आता भरपूर वाजलेत आय थिंक 5:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला बाहेर जायचं आहे कारण की सांगितलं सेल चालू आहे. तर काय घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे वगैरे मला सगळं माहितीच आहे म्हणजे ठरलेलंच आहे. जस्ट जायचंय पटकन पिकअप करायचं आणि यायचंय. तर चेतन ऑलरेडी त्यांचं आवरण्यासाठी गेलेले आहेत वरती आणि आता मी पण आवरणार पटकन आणि आम्ही बाहेर निघणार. आम्ही आलेलो आहोत बाथ अँड बॉडी वर्क्स मध्ये कारण की आता इथे 4th of July आहे तर इथे सेल चालू आहे म्हणून. तर बघूया सेल मध्ये काय मिळतंय आपल्याला. असं दुकान आहे गाणे चालू आहेत आणि हाय हाय ते सगळे पेपर कुठे ठेवणार आहेस तू तुझ्या क्लोथ ड्रॉवर मध्ये ठेवू शकते. ती आपल्या जुन्या गाडीत ठेवते म्हणे तिला जुन्या गाडीचा स्मेल आवडत नाही नवीन गाडीचा आली मोठी शाणी आमच्या जुन्या गाडीला असं म्हणतेस. मला जुन्या गाडीचा स्मेल आवडत नाही पण किती नवीन नवीन आलेत ना एकदम नवीन आणि डिफरंट म्हणजे असं प्रत्येक वेळेस आपण इथे येतो आणि असं वाटतं की अरे हा स्मेल किती डिफरंट आहे राईट. हो छान आणि एवढे सेंट्स असतात ना चूज करण्यासाठी भरपूर व्हरायटी नाईस. आणि इथे सगळ्या ह्या कॅन्डल्स वगैरे पण आहेत. इथे आलो आहे बाथ बॉडी वर्क्स मध्ये आणि इथून मी कायम हँड सोप्स घेते. तर आज इथे ऑफर आहे 5 हँड सोप्स $27 म्हणजे खूप स्वस्त आहेत नेहमीपेक्षा. तर म्हणून मग मी घ्यायला आले. तर हे सगळे हँड सोप्स आहेत आणि यातले जे सगळे सेंट्स आहेत ते आम्हाला आता माहितीच आहेत कारण की नेहमी आम्ही हेच आणतो. मी वर्षातनं 2 वेळा शॉपिंग करते हँड सोप्सची जेव्हा केव्हा ह्यांचे सेल चालू असतात. तर एक तर मला हा हवा आहे किचनसाठी किचन लेमन
आणि बाकीचे आता चार अजून सिलेक्ट करणार आणि मग बिल करणार. थँक यू शौर्य. ओके चला गाडी ठेवा. मस्त वेदर आहे ना. असं वेदर खूप आम्हाला आवडतं पण खूप कमी वेळा असं वेदर असतं संध्याकाळी सॅन डिएगो मध्ये, कारण की इथून समुद्र आहे ना जवळ तर खूप जास्त थंड वारं येतं. आणि खूप जण मला विचारतात की इथे कुठला समुद्र आहे, तर इथे पॅसिफिक महासागर आहे तर त्याचं पाणी खूप जास्त थंड असतं, त्यामुळे कायम सॅन डिएगो मध्ये थंड वारं वाहतं आणि इव्हनिंग्सला तर वाहतच, म्हणजे इव्हनिंग्स खूप विंडी असतात आणि चिल्ड असतात, पण आज एकदम छान आहे. तर अशी आम्ही 4th of July सेलमध्ये छानशी शॉपिंग केली आणि आजचा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला. आय होप हा व्हिडिओ बघायला तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी 10:30, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.